सध्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात छोट्या मोठ्या रस्त्यांचं, राज्य मार्ग किंवा महामार्गाचं काम हे जोमात चालू आहे, मात्र या कामांचा दर्जा राखला जात नाहीये. असंच चित्र सध्या नांदेडमध्ये पाहायला मिळते. या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना चुकवत प्रवास करणं किती धोकादायक आणि जिकरीचं बनलंय याबाबत पाहूया एक विशेष रिपोर्ट. नांदेड जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग 222 खर तर रोज हजारो वाहनं या रस्त्यांवरून प्रवास करतायत. मात्र आता या रस्त्याची अवस्था पाहिली तर हा खरंच राष्ट्रीय महामार्ग आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. कारण हा महामार्ग इतका खड्डेमय झालाय की यावरचा प्रवास म्हणजे प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरतोय. सध्या पाहता या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. गेल्या 5-6 वर्षापासून या रस्त्याची कुठल्याच प्रकारची कामगिरी सुरू झालेली नाही. अनेक या रस्त्यावर लाखो वाहनं जातात, अनेक प्रवासी या रस्त्यावर प्रवास करतात, परंतु अत्यंत दुर्दैवी अवस्था या रस्त्यांची. मोठे मोठे खड्डे या रस्त्यांना पडले, अनेक ठिकाणी पूल आहेत, त्या पुलाचे कठडे पडले, त्या पुलाचे मेन स्ट्रीमसुद्धा ब्रिजसुद्धा तुटलेले आहेत. त्यामुळं या हायवेवरून या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचा जीव या ठिकाणी धोक्यात आहे, परंतु प्रशासन आणि शासन याकडे पूर्णपूर्ण कानाडोळा करत आहे आणि या रस्त्याच्या दुरुस्तीचं कामसुद्धा करत नाही. या शासनाने अनेक रस्त्यांचं चौपदरीकरण, सामग्रीकरण करण्याचं काम हातात घेतलेलं आहे, परंतु ज्या ठिकाणी रस्ता झाला आहे तिथून पुढे 5 किलोमीटरचं गेलं, पुढच्या 5 किलोमीटरचं काम चालू असतं आणि मागचं काम पूर्णपणे खड्डेमय झालेलं आहे. अत्यंत बोगस पद्धतीचं काम या शासनाच्या काळामध्ये हे संबंधित कंत्राटदार करत आहेत, परंतु या कंत्राटदारावर शासनाच्या अधिकाऱ्याचा आणि शासनाचा कुठलाही अंकुश नाही. त्यामुळं शासना नागरिकांचा करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी या रस्त्याच्या खड्ड्यामध्ये घालण्याचं काम हे शासन आणि कंत्राटदार आणि प्रशासन करत आहे. हे रस्त्यांची कामे करणारे कॉन्ट्रॅक्टर स्थानिक नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून निकृष्ट आणि बोगस कामे करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम पुढे चालू आणि मागे तो उखडत असल्याचा प्रकार समोर येत आहे. फक्त 1 महिन्यापूर्वी डांबरीकरण झालेला राष्ट्रीय महामार्ग 222 हा सध्या खड्डेमय बनलाय. रस्त्यालगतच्या नदीतली रेती आणि गायरान जमिनीमधील गौण खनिज उत्खनन राजरोसपणे करत असतानाही पाहायला मिळत आहे. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला कुणाचाही धाक राखला नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. आता पण काय अपघात वगैरे आता पण किती अपघात झाले? आतापर्यंत 2 अपघात झाले, एक मारुती कारचा झाला आणि एक टेम्पोचा झाला. जीवितहानी वगैरे काही झाली का? नाही, थोडंफार लागले. अपघात झालेत? 2 अपघात झाले, 2 जीव गेलेले आहेत. तिथे तयार होऊन किती दिवस झाले? तयार होऊन 6 वर्ष झाले. स्थानिकांनी या राष्ट्रीय महामार्गाचे काम व्यवस्थित होत नसल्याची तक्रार राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे प्रमुख SS साहूत्रे यांच्याकडे वारंवार केली आहे. सरकार दरबारी अर्ज करूनही काहीही कार्यवाही होत नसल्याचंही नागरिकांचं म्हणणं आहे. हे मालेगाव रोड आहे आणि हा रोड हा फार महत्वाचा आहे. या रोडवरनं मोठमोठ्या बसेस आणि रहदारीचा फार मोठा रस्ता आहे. या रस्त्यावरती अनेक वर्षापासनं हे खड्डे पडलेले आहेत. हे जे रस्ता आहे इथनं आराम मशीनपासून ते तुळशीराम नगर पाटीपर्यंत हे एवढा भयानक आहे. इथे रोज ॲक्सिडेंट, त्याचबरोबर इथे स्लिप होऊन महिला त्याचबरोबर बहिणीसुद्धा इथे कोसळताना दिसतात आणि पडतासुद्धा. इथे आज इतकी मोठी समस्या आहे की आज इथून जायचं म्हणजे एखाद्या खेड्यामध्ये गेल्यासारखं आम्हाला वाटतं. एवढाच रस्ता म्हणजे खेड्यामध्ये असल्यासारखं आम्हाला इथं जाणवतं. दरोड्यातील रहिवाशांना एवढा रस्ता आराम मशीन ते तुळशीराम नगर म्हणजे एखाद्या खेड्यामध्ये गेल्यासारखं आम्हाला वाटतं. त्याचबरोबर इथं हे जे इथले नगरसेवक आणि इथले लोकप्रतिनिधी उदासीन या कामासाठी, इथल्या या खड्ड्याच्या या रोडच्या कामासाठी उदासीन दिसतात आम्हाला. त्या दरम्यान सुरक्षा बोर्ड्स किंवा हायलायटर्स दाखवणं गरजेचं आहे.
मात्र कोणत्याही ठिकाणी दाखवलं नव्हतं. राहिली अपघाताची गोष्ट, तर आपल्या या गोष्टीमुळं धामधरीचा एक ग्रहस्थ आटकोरे नावाचा याच खड्ड्यामुळं मयत झाला. पुन्हा पळसगाव येथील एक महिला याच खड्ड्याच्या चुकवण्याच्या नादामध्ये ट्रक खाली आली आणि ती सुद्धा मयत झाली. याला कारणीभूत कोण आहे आणि याला दोषी काय कोणाला म्हणणार आहोत? तसं काही ऐकवत नाही. आणि कसं अपघाताची अनेक कारण असतात, कंत्राटदाराने योग्य ती खबरदारी घ्यायला घ्यायलाच पाहिजे ही गोष्ट नक्की. पण अपघाताची कारणं अनेक असतात, तसं काय असलं तर मला सांगा, मी चौकशी करेल. संबंधित घटनेविषयीचे आमच्याकडं FIR रजिस्टरची नोंद आहे, त्याच्या कॉपी आहेत. तर या संदर्भात आपण आपलं कार्यालय आणि आपण एक जिम्मेदार अधिकारी म्हणून कोणतं पाऊल उचलणार? मला ते सबमिट करा, मी त्याच्यावर योग्य ती कारवाई करेन. बिलकुल, कारण जर आमच्या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळं जर असं काही झालं, त्या ठिकाणी खड्डे पडलेले होते आणि नंतर भरण्यात आले आणि तेही सध्या उखडलेले आहेत, याची गुणवत्ता आपण आपल्या कार्यालयामार्फत कशी चेक करता? नाही, गुणवत्ता तपासण्यासाठी एक सेपरेट मोठी एजन्सी जी नेमणूक केंद्र शासनामार्फत केलेली आहे. जर काही ठिकाणी खड्डे पडले आणि जर त्याच्यावर काही दुरुस्ती करावी लागली तर ते पूर्ण काम नाकारून किंवा त्याच्यावर कंत्राटदाराच्या खर्चाने संबंधित पूर्ण लेअर देण्याची कारवाई आम्ही त्याच्याकडून करून घेऊ. किती दिवसात करवाई होईल? आता पाऊस झाल्यावरच होईल. पाऊस, कारण पावसाळ्यात काम केलं तर परत सुद्धा पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता आहे. पावसाची उघड पडल्यानंतर आम्ही त्याच्याकडून ते दुरुस्त तर ते खालचं लेअर करूच, पण त्याच्यावर अखंड एक थर त्याच्या कॉन्ट्रॅक्टरच्या जबाबदारी करून घेतो आणि हे बाब त्याला कळवण्यात सुद्धा आलेली आहे. सर, राष्ट्रीय महामार्ग 222 बोगस कामे होत आहेत आणि जागोजाग पहिल्यांदा लेअर टाकल्यानंतर सध्या उघडून गेले आहेत. बऱ्याच लोकांचा त्या गोष्टीमुळे अपघात होऊन जीवही गेलेला आहे. या संदर्भात आपण आजपर्यंत कोणती चौकशी केली अथवा पाहणी केली का? पहिलं आपलं म्हणणं की काही ठिकाणी पहिल्या पावसात खड्डे पडले ही गोष्ट खरी आहे, पण त्याच्यावर त्याच्यानंतर त्या कंत्राटदारानं योग्य ती कारवाई केली आहे आणि आम्ही ती सुद्धा त्याच्यावर योग्य ती कारवाई करत आहोत. आणि खड्ड्यामुळं अपघात झाल्याचं ऐकवत नाही आहे, तरी पण जर झाले असले तर मी त्याची चौकशी करेन. दुसरं, ज्या कंत्राटदाराने काही ठिकाणी काम खराब केल्यामुळं थोडेफार खड्डे पडलेले आहेत तर नियमानुसार त्याच्यावर कारवाई चालू आहे आमची आणि ते दुरुस्तीचे काम सुद्धा चालू. आपल्या कार्यालयामार्फत असा कोणता पत्रव्यवहार त्यांच्याशी झालेला आहे? बरंच पत्रव्यवहार झाला आहे आणि ह्याच्यात कसं असतं की कामावर देखरेख करण्यासाठी केंद्र शासनाने नियुक्त केलेली सेपरेट टीम असते आणि ती हे सगळं बघते आणि डेली पत्रव्यवहार चालू आहे त्यांच्यावर आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांचं खराब काम आम्ही ॲक्सेप्ट करत नाही. जे काम त्यांनी केलं असेल ते आम्ही रिजेक्ट करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करू. आमध्ये आणि देशामध्ये जे काही राष्ट्रीय महामार्ग व्हायले त्यांचं काम हे CC वाले होत आहे आणि फक्त राष्ट्रीय महामार्ग 222 ज्याचं काम वसमत ते भोकरफाटा या दरम्यान डांबरीकरणचं होत आहे आणि त्याचं इस्टिमेट अचानक बदलण्यात कसं आलं? हे अचानक नाही बदललं. शासन स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर विचारविनिमय करून झालेल्या शासनातर्फे जो पैसा खर्च करण्यात येतो त्याचा लोकांना लवकरात लवकर वापर करण्यात यावा म्हणून शासनाने ही योजना केली होती. फक्त तेवढ्या तुकड्यापुरतंच शासनानं वेगळा नियम काढला का? तेवढ्या भोकर पाट्याच्या पुढचे किंवा भोकर शहराच्या नंतर जो मार्ग होत आहे तो CC झाला? नाही नाही, पूर्ण हा 222 हा पूर्णच्या पूर्ण डांबरीकरणाचा. आपण जर बघितलं की हा NH 222 पासून सुरू होतो तो डांबरी आहे, परभणीपासून तुमचं वसमतपर्यंत डांबरी आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की सदरील गुत्तेदार हा भाजपचा खासदार आणि सत्ताधारी पक्षातला कॉन्ट्रॅक्टर असल्या कारणाने त्याला ही वेगळी सूट देण्यात आली. नाही नाही, आणि ह्याच्यावर मी काही भाष्य करू शकत नाही. असं काही झालेलं नाही, पूर्णच्या पूर्ण NH 222 डांबरीकरणाचीच कामं होती आणि केवळ हेच काम कॉन्क्रीट होतं आणि हे शासनाने पॉलिसी वरिष्ठ स्तरावर ठरवलेली की बाबा जनतेसाठी जो पैसा खर्च करतो त्याचा वापर जनतेला लवकरात लवकर करण्यात यावा, त्याच्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे. बाकी ह्याच्यात पॉलिटिसाइज काही इश्यू नाही.
आणि जे काही डिवायडर्स आहेत बनलेले ते बनवते वेळेस तुटून जात आहेत, निव्वळ निकृष्ट दर्जाचं काम होत आहे. दुसरी गोष्ट अशी की संबंधित काम चालू असते वेळेस सुरक्षा कठडे असणं गरजेचं आहे किंवा त्या ठिकाणी हायलायटर्स वगैरे दाखवणं गरजेचं आहे. असं कोणत्याही पद्धतीचे हायलायटर्स अथवा सुरक्षा कठडे कुठंच बसवले नाहीत पूर्ण कामामध्ये. याविषयी काय बोलणार? नाही, चालू काम असं प्रत्येक 30 ते 32 स्ट्रेचमध्ये काम चालू असतं आणि हे जे बोर्ड वगैरे असतात ते सतत बदलत राहतात. ज्या ठिकाणी काम आहे त्या ठिकाणी ते हलवण्यात येतात, ते काही स्टेशनरी नसतात. आणि जिथं ब्रिज आहे आणि जिथं वळण त्या ठिकाणी काही ठिकाणी केलेलं आहे त्यांनी आणि बऱ्याच ठिकाणी त्रुटी आढळल्या तर त्यांना कळवण्यातही आलेलं आहे. नांदेडमधला हा 222 राष्ट्रीय महामार्ग आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांना जोडणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे, त्यामुळे रोज हजारो वाहनं यावरून प्रवास करतात. त्यामुळे आता प्रशासकीय पातळीवर या खड्ड्यांबाबत गंभीरपणे विचार करून कार्यवाही करावी हीच मागणी होतीये.